मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय भीम। मी रायटर अरुण शिंदे, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव मी लिहिली आहे। ज्या पद्धतीने आज कॉल आलेत, जसं मी ते कॉल रेकॉर्डिंग टाकले, रमेशजींच्या जवळची व्यक्ती आहेत ते, गणवीर नाव आहे त्यांचं, तर त्यांची रेकॉर्डिंग ऐकून आणखी लोकांना पण मला कॉल केलेत, शिव्यागाळ केल्यात भरपूर, घराच्या बाहेर कसं निघशील, तुझी अवकात आहे का, भरपूर शिव्या वगैरे पण दिल्या। तर खैर मी त्यांची रेकॉर्डिंग वगैरे टाकणार नाही याच्यावरती, कारण की त्या माझ्या बांधवांना माहिती नाही ॲक्च्युली की माझ्यासोबत ॲक्च्युली काय प्रकार घडला होता आणि माझ्याकडे काय डॉक्युमेंट्स आहेत किंवा फिल्म मी कुठपर्यंत लिहिली ते सध्या भावनेमध्ये सगळे बोलतायत। मी पण अशाच भावनेमध्ये वाहत गेलो आणि माझे जे ॲग्रीमेंट, ज्यांनी माझ्यासोबत जे चुकीचं बजेट सांगून जे केले होते त्याच्या पुढचे ॲग्रीमेंट मी त्यांना नेहमी बोललो की माझ्यासोबत करा, ते केले नाहीत। मी पण असंच भावनेमध्ये होतो, कारण मी पण फार एक्साइटेड होतो की आपल्या समाजावरती फिल्म बनते आणि त्याचं काम मी करतोय। तर खैर टेन्शन घेऊ नका, मी कुणाची रेकॉर्डिंग टाकणार नाही, ज्यांना ज्यांचा या विषयावरती संबंध नाही आहे त्यांची तर टाकणारच नाही मी रेकॉर्डिंग। सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला भरपूर लोकांनी कमेंटमध्ये पण बोललेत की मी रीतसर तक्रार का करत नाही आहे, तर मी तुम्हाला सर्वात आधी सांगतो की रायटर असोसिएशनमधनं माझ्याकडनं वर्डिक्ट आलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता। मी हे इथे लावलं आहे बघा, याच्यामध्ये सर्वात वरती बघा आणि तिथं मी हे पण केलेलं आहे, लाल टिक मार पण केली, तिन्ही ठिकाणी माझं नाव दिसतं आहे, स्टोरीमध्ये, डायलॉगमध्ये, स्क्रीन प्लेमध्ये, ठीक आहे। जास्तीत जास्त लोकांनी तर मला प्रेम दाखवलं, त्याबद्दल खरंच सर्वांचं मनापासून मी आभार मानतो। आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी ह्या फिल्मचे नोव्हेंबर 21 तर फेब्रुवारीपर्यंत, नोव्हेंबर 2019 तर फेब्रुवारी 2020 या फिल्मचे 4 ड्राफ्ट लिहिले आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो। सर्वात पहिला ड्राफ्ट, हा पहिला ड्राफ्ट आहे, त्यानंतरून हा दुसरा ड्राफ्ट आहे, तुम्हाला यामध्ये पण आहे सगळं, ॲक्च्युली नाव वगैरे सगळं आहे, याच्यात पण आहे सगळीकडे नाव आहे। हा तिसरा ड्राफ्ट आहे, त्यानंतरून हा चौथा ड्राफ्ट आहे, फायनल ड्राफ्ट आपण ज्याला म्हणतो तो आहे हा RTF फिल्मचा। माझं नाव आहे अरुण शिंदे स्क्रीन प्ले डायलॉगमध्ये आणि रमेश शेट्टी सरांचं प्रोड्युसर डायरेक्टरमध्ये। आणि रीतसर कम्प्लीट करायचा विषय, हे मी औरंगाबादमध्ये जिथे राहतो तर तिथे हे स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये मी जवाहरनगर पोलीस स्टेशनला हे मी रीतसर कम्प्लीट पण केलेली, तुम्ही बघू शकता औरंगाबाद गारखेड्यामध्ये सर्व डिटेल याच्यामध्ये, तुम्ही जर बघितले तर सगळं आहे याच्यामध्ये, इथं माझी शेवटची साईन पण आणि पोलीस स्टेशनची साईन आहे। तर काही लोक मला बोलले की तुमची अवकात आहे का फिल्म बनवायची, किंवा तुम्ही समाजासाठी काय केलं आहे किंवा काय नाही केलं आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी या फिल्ममध्ये जुडण्याच्या पहिल्यापासून काम करतो आहे इंडस्ट्रीमध्ये, खूप रियालिटी शोज केले ऍज अ कंटेस्टंट। वा वा, आप लोग जो भी कह दो, आप लोग जो भी कह दो, आय थिंक अरुण इज द मोस्ट स्पोर्टिंग गाय इन दिस होल शो। मैं तुम्हारा यार, वी लव यू अरुण, अरुण यार रॉक स्टार, यू आर सुपर। थैंक यू सो मच मैम। बॉस आउटस्टैंडिंग यार, तुमने मतलब उधम मचा रखी थी यहाँ पे। ऐसे ही एक अलग तरह के हास्य को दिखाने जा रहे हैं। इस तरह की कॉमेडी करना अपने आप में बहुत हिम्मत की बात है, और यही हिम्मत कर रहे हैं औरंगाबाद के अरुण शिंदे और मुंबई के विनोद। हेलो ब्रदर, हाउ आर यू? बैठो बैठो पहलवान, बैठो। अब 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 बैठो बैठो, और आप तो गायब ही हो गए। ऐसा गंदा वाला वीडियो इन्हीं के पास जाता है। हाँ, सही कह रहे हो बिल्कुल। और कितना देर इंतजार करना होगा, यहाँ वीडियो देखने आते आप? वीडियो दिखाओ भाई। अरे ये पीछे जो है त्रिवेदी जी बैठते हैं,
उनको दीजिए, वो डॉक्यूमेंट वेरीफाई करेंगे, उसके बाद हमारा काम शुरू होगा। तो पहले क्यों नहीं बताया ये? अभी बोल रहे हैं ना, जाइए ना। यानी सर, जब मैं बहुत छोटा था, घर में इतना मेरा कुछ सपोर्टिंग था नहीं, क्योंकि घर वाले भी, मेरे पापा सब्जी तरकारी बेचते थे, तो किसी को ऐसा कुछ कलाकार होऊंगा मैं या कुछ होऊंगा, किसी को कुछ ऐसा लगता नहीं था। तो मैंने फर्स्ट टाइम आपकी आवाज निकाली थी पापा के सामने। शिंदे, तेरा नाम मेरे को बरबर याद है, अभी से ठीक 5 बजे तेरे को फांसी हो जाएगी, तो जाने के पहले मेरे को बता तेरी अंतिम। सर, मैं आपकी आवाज उस टाइम पे निकालता था। निकाले ना बाबा, बाबा मेरी बीबी तो धप्पड़ मारे बाबा, बाबा नहीं बाबा, आज भेज रहे बाबा, कांदे भेज रहे बाबा, क्या बच्ची डाल लेगा बाबा तू। आणि आता रायटर म्हणून पण करतोय मी। एक फिल्म केली आहे कचरा नावाची, जी म्हणजे याचं पोस्टर पण मी लावतो, ही पण दलित समाजाच्या विषयावरतीच आहे, की जी दलित समाजातील लोक महानगरपालिकेमध्ये जे कचरा उचलण्याचं काम करतात, तर त्यावरती फिल्म आहे। इंटरनॅशनल लेवलला पण याला चांगलं मला हे मिळालं आहे, भरपूर शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये पण मला अवॉर्ड मिळालेत, आणि आता पाठवतो आहे सगळीकडे। याच्यामध्ये पण मी उल्लेखनीय जातीवरूनच फिल्म केलेली आहे, आणि काही लोकांनी मला अशा पद्धतीचे मेसेजेस केले की तुमची अवकात आहे का फिल्म बनवायची, तुझी एवढी लायकी आहे का। असं जिथे टीझर लॉन्च झालं तिथे बोलले की 3,000 शेतकऱ्यांचे पैसे याच्यामध्ये लागलेले आहेत। रमेश सर, 3,000 शेतकऱ्यांचे पैसे घेऊन तुम्ही ग्रँड मराठा हॉटेलला तुम्ही मीटिंगा करता का? मला त्याबद्दल खरंच बोलायचं नाही आहे, पण जे सत्य आहे ते सत्य आहे। आणि फिल्मची टॅगलाईन आहे इक्वॅलिटी, हक्की लढाई, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव, ही फिल्म जी आहे ती अख्खी माझ्या फिल्मचा ओपनिंग डायलॉग आहे। ये छत्रपती शिवाजी महाराज का स्वराज्य है, किसी के बाप की जागीर नहीं। आणि मी जेव्हा, आणि मला बोलले जाते की मी माझ्या पब्लिसिटीसाठी सगळं हे करतोय, माझं जेवढं नुकसान होणार आहे या सगळ्या गोष्टींमुळे, तर जे लोक घरी बसून किंवा ज्यांना माहिती नाही ना की ह्या इंडस्ट्रीमध्ये किती मेहनत केल्यानंतरून येऊन माणसांना काम मिळतं, तर त्यांनी एकदा येऊन बघावं। आणि ज्या एरियातनं मी आलेलो आहे, कधी एकदा माझ्या घरी येऊन बघा, इंद्रानगर गारखेडा औरंगाबादमध्ये मी राहतो, मी आईच्या, माझ्या आईच्या विलाजासाठी मी मुंबईला जायचो, आणि ते करता करता मी ऑडिशन्स देत गेलो। आणि स्ट्रगलच करतोय, इथे कुठेतरी मला वाटलं होतं की आता माझी कुठेतरी लाईफ सुरू होतीये। आणि मागच्या फेब्रुवारीपासून मी जो त्रास झेलतोय, मी काही पब्लिसिटीसाठी करत नाहीये सगळं, ज्यांना कुणाला माझे जितके काही बांधव आहेत ना, ज्यांना कुणाला माझ्याबद्दल गैरसमज असेल ना, तर त्यांनी एकदा जाणून घ्या की माझ्याबरोबर काय प्रकार घडलाय म्हणून। ते बिल नक्की मी लिहिलीये, 3 वर्षापासून ही फिल्म बंद होती, बाहुबलीचे जे रायटर आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जाऊन आली, पण मी ही फिल्म 4 महिन्यामध्ये 4 ड्राफ्ट लिहिले या फिल्मचे, आणि माझं नाव नाही त्या फिल्मला। खूप मुश्किलीने काम मिळतं, मला रमेश तेठे सरांनी इतका मोठा चान्स दिला होता मला असं वाटत होतं, पण ह्या पद्धतीने माझ्यासोबत हा सगळा प्रकार होतोय। ज्यांना कुणाला खरंच माझ्याबद्दल जर वाटत असेल की मी हे पब्लिसिटीसाठी करतोय किंवा मी पैशासाठी करतोय, तर मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की मी, मला जे पैसे दिलेत ना रमेश सरांनी, ते पैसेही मी रमेश सरांना परत करतो, पण ज्या पद्धतीने मला मान जो दिला रमेश सरांनी, आणि नंतरून समाजातील काही लोकांनी, बाकी सगळ्यांनीच माझं खूप कौतुक केलं, त्याबद्दल खरंच मी आभार मानतो तुमचे। आणि
खरं मला नाही माहिती की मी यानंतर व्हिडिओ बनवेल किंवा नाही बनवणार. सर्वांना जय शिवराय, सप्रेम जय भीम.